नमस्कार, मी शिल्पा भावशिल्प क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण ऑसम टेस्ट असलेले दहीवडे बनवलेत आणि अतिशय सॉफ्ट आणि सुंदर झालेत आपले दहीवडे. ते आपण छान सर्व केलेले आहेत आणि आपण हेच दहीवडे म्हणजे उडदाचे वडे नुसतेसुद्धा खाऊ शकतो. सो दहीवडे बनवण्यासाठी लागणारं सामान आहे, मी 2 वाट्या उडदाची डाळ 5 ते 6 तास भिजत टाकली होती आणि ती अतिशय सॉफ्ट झालेली आहे, आपल्याला दिसतंय लगेचच. ही डाळ वाटताना आपण 3 हिरव्या मिरच्या, थोडा लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर हे सगळं एकत्र करून आपण दहीवड्यासाठी डाळ वाटून घेणार आहोत. वाटताना आपण जरासुद्धा पाणी ॲड नाही करणार आहोत. आपली डाळ वाटून झालेली आहे, त्यामध्ये आता थोडंसं मी मीठ टाकून घेते चवीप्रमाणे. त्यामध्ये मी 1 ते 2 चमचे उकळतं तेलही टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत आपण याला. आपलं वाटण मस्त मिक्स झालेलं आहे आणि उकळतं तेल टाकल्यामुळे काय होतं, एक तर वडे जास्त तेल पीत नाहीत आणि दुसरी गोष्ट आपल्याला नुसते जरी खायचे असले तरी ते क्रिस्पी होतात. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये घट्ट दही घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये ताक घेतलेलं आहे. आता या दह्यामध्ये पण मी थोडंसं मीठ टाकते आहे आणि ताकामध्येही थोडंसं मीठ टाकते आहे. त्यानंतर या दह्यामध्ये मी साखर टाकून घेते आहे गोड होण्यासाठी आणि ताकामध्ये पण साखर टाकून घेते आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आणि थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया हे, कारण की आपल्याला वडेही तळून घ्यायचे. तोपर्यंत ही साखर आणि मीठ ताकामध्ये आणि दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता आपण यामध्ये वडे तळून घेणार आहोत. मी चमच्यानेच वडे टाकणार आहे, सारखासारखा आपला हात पण घाण होत नाही आणि चमच्याने वडे व्यवस्थित पडतात. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही असे हाताने वडे सोडलेत तरी चालतील. आपल्याला मीडियम गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत. दहीवडे आपण हॉटेलला नेहमीच खातो, पण एकदा घरचेही दहीवडे नक्की करून बघा आणि खा, खूप सुंदर लागतात आणि मला गॅरंटी आहे तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की आवडेल. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबायला जरा पण विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला बघण्यासाठी नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आपण वडे टर्न करून घेतलेले आहेत आणि पुन्हा मीडियम गॅसवरच आपण त्याला व्यवस्थित तळून घेऊया. आपले वडे मस्त गोल्डन ब्राऊन कलरचे तळून झालेले आहेत आणि आता मी ते काढून घेते. आणि दुसरे वडे तळायला ठेवते. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आता आपण हे जे तळून घेतलेले वडे आहेत ते या पाण्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे हे वडे सॉफ्ट होतात. साधारण 5-7 मिनिट ह्याला ठेवायचं. आपला दुसरा वड्याचा घाणा जोपर्यंत तळून होतोय तोपर्यंत आपण ह्याला पाण्यात ठेवूया. मी आता दुसरे वडेही तळून घेते. आपले दुसरे वडे तळून झालेले आहेत, तोपर्यंत पहिले वडे पाण्यामध्ये मस्त भिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले वडे मस्त भिजून तयार झालेले आहेत आणि त्यातलं पाणी आपल्याला असं दोन्ही हातांनी दाबून काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर हा वडा आपल्याला आपण हे जे ताक घेतलं होतं ना त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे.
आणि ताक व्यवस्थित हलवून घेऊया, म्हणजे त्यामधलं मीठ आणि पाणी व्यवस्थित जे मिक्स झालेलं आहे ते त्या वड्यांमध्ये मुरेल. आणि आपले जे दुसऱ्या वेळेस काढलेले वडे आहेत ते आता आपल्याला परत पाण्यात टाकून घ्यायचे. साधारण आता हे वडे मी 5 ते 10 मिनिटं पुन्हा ताकामध्ये ठेवते. आपले हे वडे जे आहेत ते ताकामध्ये मस्त भिजलेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत. आणि आता आपण दही वडे सर्व करायला घेऊया. आपलं दही रेडी, आपले दही वडे ताकामध्ये भिजून पूर्ण व्यवस्थित रेडी झालेले आहेत. आणि त्या ताकातलेच दही वडे मी आधी बाउलमध्ये काढून घेते आहे. आणि त्याची सर्व करायची पद्धत खूपच सुंदर आहे. आपण ताकातले दहीवडे टाकून घेतलेले आहेत, त्यावर आता आपण मस्त घट्ट दही टाकत आहोत. आणि खायला अतिशय चविष्ट, मुलांना अतिशय आवडतील असे, आणि विशेषतः रोजच काहीतरी नाश्त्याला वेगळं करण्याचा आपल्याला अट्टहास असतो. बाहेर कोरोनामुळे बाहेर जायची काही सोयच राहिलेली नाही. सो असे छान छान आयटम आपण नक्कीच बनवूया. असे दहीवडे मी टाकून घेतलेले आहेत आणि त्यावर थोडीशी आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर थोडीशी धण्याजिऱ्याची पूड टाकूया. आणि डेकोरेशनसाठी छान कोथिंबीर आणि खाण्यासाठी एक सुंदर चमचा. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. आपण हे वडे नुसते सुद्धा खाऊ शकतो, उडदाचे वडे मस्त गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आणि क्रिस्पी झालेले आहेत. आपण वाटताना जास्त पाणी नाही टाकलं त्यामुळे तेलही कमी लागलं तळायला आणि अतिशय सुंदर पद्धतीने ते शिजलेत आणि क्रिस्पी झालेत. त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रकारे हे उडदाचे वडे खाऊ शकता, दहीवडे सुद्धा आणि साधे वडे. सो लवकर लवकर सबस्क्राईब करा, खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.